हाय, माझं नाव विश्वजीत उडान. मी CSK टीमचा मॅनेजर आहे आणि सध्या खूप व्यवस्थित टीम प्रॅक्टिस करते आणि बिल्ड पण चांगली झाली आणि त्यांचं म्हणजे ॲक्टिव्हिटीज पण सगळ्यात व्यवस्थित सुरू आहे. सर, तर पहिला प्रश्न असा आहे की तुमच्या जॉब डिस्क्रिप्शनबद्दल किंवा तुमच्या रोलबद्दल या टीममध्ये थोडंसं आपल्या ऑडियन्सला एक दोन तीन वाक्यात सांगा प्लीज. टीमला म्हणजे जे पण हेल्प लागते, जसं काही म्हणजे फॅसिलिटीज प्रोव्हाइड करायच्या आहेत, म्हणजे ज्या पण इक्विपमेंट्स पाहिजेत, जसं की आपलं किट्स झाल्या, अजून ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. राईट. जसं त्यांच्यासाठी ग्राउंड्स अरेंज करायचे आहेत, त्यांच्यासाठी म्हणजे इच अँड एव्हरी गोष्ट जी त्यांना म्हणजे आपलं म्हणजे मेन मॅचेससाठी रेडी करण्यासाठी जे लागलं आहे ते सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज करावं लागतं. ओके. सो आता किट्सचं रोटेशन कसं असतं, म्हणजे एव्हरी गेमला नवीन किट मिळतच असेल ना प्लेयर्स? किट्सचं म्हणजे कसं राहतं की आपले आपण काही प्रोव्हाइड करतो त्यांना तीन चार, मग त्या हिशोबाने ते म्हणजे एव्हरी मॅचला हे करतात, यूज करतात. राईट. आणि आपण त्यांना बाकी पण गोष्टी प्रोव्हाइड करतो, जसं त्यांचे पॅड झाले, ग्लव झालेत, हेल्मेट्स आहे, ते सगळं आपण प्रोव्हाइड करतो. आता मला शूजबद्दल एक प्रश्न होता, कारण शूजमध्ये मी एक नोटीस केलं की नवीन शूज आले की त्याचा थोडा ब्रेक इन पिरियड असतो, ते लगेच कम्फर्टेबल होत नाही ऍथलीट. बरोबर. हे कसं टॅकल करता तुम्ही? ते कसं असतं की प्लेयर्सला आता ती हॅबिट झाली आहे, ते काय करतात, एक दोन प्रॅक्टिसमध्ये आधी यूज करतात आणि मग मेन मॅचेसला सुरू करतात. ओके. सो ते थोडेसे वापरून मेन मॅचेसला यूज करतात. राईट. सर, तर तुमच्या टाइम मॅनेजमेंट स्किल्सबद्दल थोडंसं सांगा, कारण एव्हरीथिंग हॅज टू बी ॲट द राईट टाइम ॲट वन पॉईंट. टाईम मॅनेजमेंट हा एकदमच इम्पॉर्टंट आहे, कारण की प्लेयर्सला सगळं टाईमवर दिलं, मग सगळ्या गोष्टी टाईमवर होतात. Yes. त्यांना पण म्हणजे काही गोष्टी डिले झाल्यात म्हणजे त्या पण काही जमत नाही, जसं फूड झालं, म्हणजे वॉटर इनटेक असतो, म्हणजे त्यांना कंटिन्यू आता क्लायमेट असं आहे की पाणी पण कंटिन्यू म्हणजे हायड्रेशनसाठी त्यांना लागतंच. राईट. आणि आपण बाकी गोष्टी पण जसं त्यांचं ट्रॅव्हल आहे, बस अरेंजमेंट हे ते आपण सगळं व्यवस्थित त्यांना टाईमवर आधीच प्रोव्हाइड करतो. ओके. आता फॉर एक्झाम्पल टीम डॉक्टर तर असतातच, पण कधी काही थोडीशी अर्जंट मेडिकल नीड आली तर मग ते पण तुमच्या अंडर येतं मॅनेजिंग दॅट? हो हो. रिसेंटलीच आपलं लोणावळ्याला प्रॅक्टिस सुरू होती, तर आपला एक प्रॅक्टिस नेट बॉलर होता एक. ओके. तर तो इंजर्ड झाला होता, तर त्याला आम्ही नियर बाय हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याची सगळी ट्रीटमेंट केली होती. राईट. आणि मग त्याचं व्यवस्थित त्याची काळजी घेतली. ओके ओके. थँक्यू सर. चलो, थँक्यू.